आज सकाळी पावण्याच्या सुमारास पावणी पोलिसांच्या अंतर्गत इंद्रज भावी एक महिला आहे. त्यांच्या घरी म्हणजे त्यांची पती त्या महिला आणि त्यांची मुलं घरामध्ये असताना खिडकीचं मार्फतने दिसला आणि त्याने त्या मुलाला निवारत होता मुलामध्ये गावठी कट्टा होता. त्याच्यानंतर त्यांच्या मुलीला गावठी कट्टा लावून पोलीस ठेवलं होतं. त्या महिला महिलेवरती आणि त्यांच्या पतीवरती त्यांच्यावरती त्याचा रोष होता आणि त्यांना ते ह्या सगळ्यांना पोलीस ठेवून त्यांना तो शोधत होता. आपण बऱ्यापैकी कड्या वगैरे लावल्या होत्या. एकच दरवाजा उघडा होता आणि माहिती त्यास समजली. त्या मला नगर मला पोलीस अधीक्षक राजपाटे साहेब नंतर नंतर ॲडिशनल एस पी यांनी सगळ्यांनी माझ्या मॅडम आणि डी आय एफ यांचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी रश झाले. माहिती त्यामध्ये आम्हाला कळली होती आणि सुद्धा आपण सूचना सगळे पोचल्यानंतर परिस्थिती जी होती ती अतिशय गंभीर स्वरूपाची होती आणि हा जो आरोपी होता त्यांनी पिस्टलच्या दरावरती ह्या सगळ्या लोकांना ओलीस ठेवल्यामुळं एक वेगळी आव्हान पोलीस डिपार्टमेंटच्या समोर होती. त्यात थोडी तरी चूक झाली असती तर त्याच्यामध्ये कदाचित तिथल्या माणसांचा झाला असता किंवा ते जखमी झाला असता अशा याच्यामध्ये त्या लोकांना रेस्क्यू करून जोखीला अटक करणं हे फार महत्त्वाचं काम होतं. त्यामध्ये पिया इंगळे जे एस डी पी एस संदीप देखे या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केली. त्यामध्ये गेले त्यांच्यासोबत पारडी आणि राठोड हे दोन अवघड पण होते आणि त्यांनी आज जाऊन त्याला रुग्ण करण्यासाठी भाग पाडलं. पहिल्यांदा मेगाफॉनद्वारे बाहेरून त्याच्याशी पूर्ण चालू ठेवलं होतं वाटाघाटी चालू ठेवलं होतं आणि ते करत त्यांना त्याच्यामध्ये गुंतवलं होतं बोलण्यामध्ये. आणि मग नंतर त्यावेळेस असं लक्षात आलं की जी मुलगी आहे मुलीच्या